नमस्कार, मी सानिका, महाराष्ट्र वनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांचं गेल्या 14 वर्षांपासून रंगभूमीवर नाटक सुरू आहे आणि आजही ज्यांच्या नाटकाची जाहिरात आली की अजूनही हाऊसफुलचा बोर्ड लागतो. आणि आता आपल्याला असं कळलंय की त्यांनी नुकताच त्यांचा 50वा वाढदिवस साजरा केला आहे. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ते यंग ॲट हार्ट आहेत. असंच मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतलं एक एव्हरग्रीन आणि एनर्जेटिक असं व्यक्तिमत्व अभिनेते भरत जाधव आपल्या बरोबर आहेत. सर, सगळ्यात आधी महाराष्ट्र वनमध्ये खूप खूप स्वागत आणि 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. कसं वाटतंय, 50 वर्ष झाले आहेत, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही यंग ॲट हार्ट आहात, पण आज मागे वळून बघितल्यावर नाही 50 झाले तर मला समोर ज्या समोरचा येतो माणूस आणि तो ज्या कॉंग्रॅट्स करतोय कळतं रे 50 झाले. पण आपण असं मोजत बसत ना किती वर्ष आले काय झाले. रोज नेहमीच आम्ही कामात लक्ष घालत असल्यामुळे वयाची 50 वगैरे इतक्या लवकर येईल असं मलाही वाटलं नव्हतं. पण एकंदरीत जी काही 50 वर्ष आहेत ती फार चांगली गेली असं मी प्रामुख्याने म्हणेन. मेहनतीची होतीच ती आणि ती गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही मेहनत केल्याशिवाय तुम्हाला त्यातल्या गोष्टी कळत नाहीत. कारण स्ट्रगल हा पिरियड होता म्हणून निदान आज इतकी वर्ष नाटक किंवा चित्रपटात मी काम करू शकतो. कारण तो स्ट्रगलचा पिरियड, तो काळ पण चांगला होता, तो हॅपनिंग होता, तो नेहमी जसं आम्हाला काहीतरी एनकरेज करण्यासारखा होता. मग तो स्ट्रगल नंतर मग जेव्हा प्रोफेशनल आल्यानंतरचा मग तो एक वेगळा स्ट्रगल असतो, ते नाव टिकवणं. मग ते जरा माझ्यासाठी हॅपनिंग असतं आणि मी नेहमीच जसं तुम्ही म्हणतात की एनर्जेटिक वगैरे, तर ते एनर्जेटिक असणं फार गरजेचं आहे. सर्वसाधारण नाटकाचे जे प्रयोग असतात आमचे, ते सरळ जास्त तुम्ही लाईव्ह जास्त राहाल तेवढं ऑडियन्स पण तुमच्याकडे लाईव्ह खेचला जातो. त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही 50 वगैरे झाले असेल किंवा त्यातही एनर्जेटिक वाढत असेल तर रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळेच आहे. स्ट्रगलबद्दल आपण बोललो, लहानपण तुमचं खूप शिस्तीत गेलेलं आहे. लहानपण कसं होतं, अभिनय क्षेत्रात यायचं होतं का असं काही ठरलं नव्हतं? नाही, असं काही नव्हतं ठरलेलं. लहानपण आमच्या राजकमल स्टुडिओ जे आहे विशांतराम बाबांचं, त्याच्या मागे एक राजकमल चाळ होती, त्या चाळीत आमचं लहानपण गेलं. पहिली ते 10वी आम्ही पहिली ते 7वी म्युन्सिपल स्कूलमध्ये, नंतर 8वी 9वी 10वी लालबागमध्ये सरस्वती हायस्कूल आणि नंतर मग 11वी 12वी वगैरे आम्ही MD कॉलेजला आलो. ॲक्च्युअली जेव्हा आम्ही MD कॉलेजला येणारी म्हणजे मी मध्ये एक माझा गॅप ठेवलं आहे. 12वी नंतर मी गॅप ठेवलं होतं कारण मला मी नोकऱ्या शोधत होतो, बाकी बऱ्याच गोष्टी चालल्या आहेत. त्याच दरम्यान शाहीर झापडे आणि पार्टीमध्ये मी जॉईन झालो. ॲक्च्युअल शाहीरांचे जावई मंगेश दत्त आता हयात नाही आहेत, तर ते माझ्या भावाचे मित्र, माझा भाऊ वगैरे ते पूर्वी रेकॉर्ड डान्स वगैरे जाम चालायचं, तर माझा भाऊ चांगला डान्स स्किल करायचा. पण त्याला ते बोलवलं होतं की तुझं लोकधारा जॉईन होतं, तो काय नाही म्हणाल होता आणि मला काही येत नव्हतं. तरी मी म्हटलं मी येऊ का, तेवढं TVला चमकायला मिळेल ह्या एका छोट्याशा अभिनाशेपोटी मी हो म्हटलं. आणि मग तिथे गेल्यानंतर खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. कारण शाहीर साबळे मी गुरु मानतो, त्यांच्या त्या शिस्तीत वाढणं आणि मग त्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर आमचा ग्रुप झाला तो म्हणजे केदार शिंदे, मी, अंकुश चौधरी, संतोष पवार किंवा अरुण कदम, 5-6 लोकांचा ग्रुप झाला आणि मग आम्ही एकांकिका स्पर्धा करायला लागलो. मग तिथे स्ट्रगल सुरू झाले, एकांकिका स्पर्धा करणं. त्या दरम्यान घरातनं पण जरासं चालू होतं की जरा नोकरी बघ. मग त्याच दरम्यान आम्ही काहीतरी भाजीचा व्यवसाय काही ना काहीतरी असं उठाटाही करत होतो जेणेकरून घरात 4 पैसे कसे येतील. पण एकांकिका करता करता मग कळलं की इंटर कॉलेजेट एकांकिकांना जास्त महत्त्व आहे, जे आपण खुल्या एकांकिका स्पर्धा करण्यापेक्षा. मग कोणतं कॉलेज, तर चेतन दातार होते, त्यांनी आम्हाला रुपारेल कॉलेजसाठी बोलवलं होतं. पण आम्ही म्हटलं तिथे लेडी ओरिएंटेड स्क्रिप्ट असतात, तिथे आपल्याला काय तेवढं चमकायला की आपल्याला पुढे यायला मिळणार नाही असं एक स्वार्थी विचार केला. आणि मग कोणतं कॉलेज ते कोणी करत नाही. मग महर्षी दयानंद महाविद्यालय जिथे शिवाजी साटम, प्रमोद पवार ह्या लोकांनी एक 8-1 वर्षापूर्वी तो काळ घालवला होता, नंतर मोठी गॅप होती. मग मी अंकुशने आम्ही तिथे ॲडमिशन घेतली आणि मग एकांकिका केली. आणि जी एकांकिका केली ती म्हणजे ऑल द बेस्ट आणि ऑल द बेस्टचं नाटकात रूपांतर झालं आणि अशा पद्धतीने व्यावसायिक रंगभूमीवर आलो. त्यामुळे हा स्ट्रगल म्हटला तर चांगला आहे, म्हटलं तर खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे मी 1985 साली साबळे पार्टीत गेल्यानंतर 93ला ऑल द बेस्ट आलो. हा मधला पिरियड फक्त एकांकिका स्पर्धा. त्यामुळे एकांकिका स्पर्धांमधून अनुभव तुम्हाला भरपूर जास्त चांगला मिळाला. आम्ही नेहमी काय करायचो, एकांकिका जर नंबरात नाही आली तर आम्ही परीक्षकांना विचारायचो जाऊन की आमच्या एकांकिकेत काय कमी पडलं. कारण तसं आमच्याकडे कोण नव्हतंच सांगणार, आम्हाला कोण समजवणार सांगणार.
मग ते काही गोष्टी सांगायचे. मग त्यात आमची मैत्री झाली मंगेश कुलकर्णी यांची. तर मंगेश दादांनी आम्हाला भरपूर हेल्प केली त्या एकांकिका स्पर्धेच्या वेळेस. एखादी कुठली संहिता केदारनी वर्कआउट केली असेल तर ती केदार त्यांच्याशी गप्पा मारून ते डिस्कस करून मग ती स्पर्धेसाठी कशी लायक असली पाहिजे ती संहिता, असं आम्हाला मंगेश कुलकर्णी मंगेशने भरपूर मदत केली त्या काळात. मग असेच आमचे मित्र वाढत गेले आणि मग ती स्पर्धा कॉम्पिटिशन करता करता नकळत आम्ही शिकत गेलो असं म्हणेन मी. आणि आज ह्या स्टेजला उभं राहताना आम्ही का कॉन्फिडेंटली उभे आहोत नाटकात किंवा या प्रोफेशनमध्ये इतके वर्ष, त्याला कारण एकांकिका स्पर्धा आहे. तो बेस इतका स्ट्रॉंग झाला आहे 7-8 वर्षांचा, तर मला असं वाटतं की तो गरजेचा असतो. आधी हल्ली एखाद्या एकांकिकेत चमकलं की एखाद्या सिरियलला चमकलं की पिक्चरमध्ये आलो नाही मिळालं म्हणजे त्या हवेत राहणं म्हणून हवेत आम्ही राहू शकत नाही. कारण ते की तू बेसच इतका स्ट्रॉंग आणि चांगला आपल्या जमिनीचा मिळाला तर त्यामुळे असं वाटतं की ते जमिनीवर राहणं आता आम्हाला परवडतं. म्हणजे आम्हाला ते वाटत नाही की हवेत जायला हवं. केदार सरांचा उल्लेख तुम्ही केला, भरत जाधव म्हटलं की केदार शिंदे आणि केदार शिंदे म्हटलं की भरत जाधव, हे एक सक्सेसचं इक्वेशन तयार झालं आहे. सही रे सही पासून असेल ते आत्ताच्या सौजन्याची ऐशी तैशीपर्यंत, तर ते नेमकं इक्वेशन काय? आम्ही एकत्र बरीच वर्ष मित्र भावासारखे होत आपले, मी अंकुश आणि केदार. आम्ही एकमेकांना चांगले ओळखून आहोत, म्हणजे अंकुशला माहिती आहे अंकुशला काय करायचं आहे, मला माहिती आहे मला काय करायचं आहे. आणि आम्ही दोघं अभिनेते होतो तर केदार डिरेक्टर होता, त्यामुळे केदारला माहीत होतं की भरतकडनं काय मला मिळेल आणि अंकुशकडनं काय मिळेल जेव्हा एखादी स्क्रिप्ट वर्कआउट करायचं असेल. त्या आम्ही एकांकिका स्पर्धांच्या वेळेस आम्ही तिघांनी इतके विषय डेव्हलप केले आहेत ना, इतके विषय डेव्हलप केले आहेत की त्याचा आम्हाला आताही फायदा होतो. काही एखादं कॅरेक्टर उभं करायचं असेल तर काय त्याचा चिकार फायदा होतो. म्हणजे जरी अंकुश दिसत नसलं तरी अंकुश सही रे सही ला अंकुशने खूप मदत केली, दामोदर पंतने खूप मदत केली, केदारचा पहिला चित्रपट जत्रा अंकुशने खूप मदत केली. अंकुशकडे ते एक जरा डिरेक्शन पॉईंट तसं लोक होतंच म्हणून त्यांनी पिक्चर पण डिरेक्ट केला. त्यामुळे ना आम्ही इतके विषय डिस्कस केल्यामुळे एखादा नवीन विषय एखाद्या गोष्टीवर काही डिस्कशनला बसलो असेल आम्ही तर मला केदारच दिसतो डिरेक्टर म्हणून आणि केदारला मीच दिसतो ॲक्टर म्हणून. आणि एखादं कॅरेक्टर काही वर्कआउट करायचं असेल तर ते ट्युनिंग तिथे बसलं आहे. म्हणजे डॉक्टर लागू मस्त म्हणाले जेव्हा सैरसे नाटक बघितलं तर डॉक्टर लागू म्हणाले की लेखक दिग्दर्शक आणि मेन कलाकार हे नक्कीच घट्ट मित्र असायला हवेत, त्याशिवाय ट्युनिंगचं नाटक आपल्याला पाहायला मिळणार नाही. कारण सैरसे नाटक हे दिग्दर्शकाची इच्छाशक्ती आणि कलाकाराचं प्रेझेंटेशन हे ट्युनिंगचीच गोष्ट आहे. त्यामुळे केदार आणि मी म्हणजे त्यांनी करेक्ट ओळखलं की हे चांगले मित्र असायला हवेत जेणेकरून इतकं ट्युनिंग इतकं फर्स्ट क्लास रिझल्ट आम्हाला मिळणार नाही. त्याला कारण तेच म्हणजे उद्या एखादी गोष्टीवर आम्ही डिस्कशन असलो की एखादा सीन इम्प्रोवाइज करत असेल तर केदारला माहिती आहे मी काय करू शकतो, मला माहिती आहे केदारच्या डोक्यात काय चालते, पण ते ट्युनिंगचा भाग होतो. त्यामुळे आम्ही ज्या कलाकृती केल्या त्या रसिकांनी चांगल्या डोक्यावर घेतल्या. म्हणजे अगदी हसा चकट पासून टीव्हीच्या सिरियलच्या नंतर मग नाटकांत घ्या म्हणजे ऑल द बेस्ट ऑल द आमच्यासारखे आम्हीच, नंतर श्रीमंत दामोदर पंत, तुतू मिमी, आता सही रे सही चित्रपट सगळे आमचे घ्या. त्या ट्युनिंगमुळे आज सक्सेस मिळाल्यामुळे लोकांना असं वाटतं असं की यांची घट्टी म्हणजे अशी घट्टी मित्र. पण आपण सही रे सही बद्दल बोललो तर आता 15व्या वर्षात सही रे सही ने पदार्पण केलेलं आहे. प्रेक्षक वर्ग बदललाय 15 वर्षात, पण कसे होते हे 15 वर्ष? कारण रंगभूमीवर एकीकडे म्हटलं जातं की प्रेक्षक नाटकं बघत नाही मराठी नाटकं, पण तुमचं हे एक असं नाटक आहे जे 15 वर्ष अजूनही सुरू आहे. हे खरं तर रसिक प्रेक्षकांनी वयात आणलेलं नाटक आहे. म्हणजे मी असा मुद्दा म्हणेन की पिढी बदलते हे मान्य आहे, पण ती बदलणारी पिढी देखील ना नकळत ती चव घेत घेत मोठी होत चालली. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा सही रे सही आलं तेव्हा असं फार वेगवान नाटक वाटवतं लोकांना, पण आम्हाला काम करताना असं वाटायचं की गलगल वगैरे कळेल ना लोकांना, ज्या पद्धतीचं गलगले कॅरेक्टर आहे जे आम्ही वर्कआउट केलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचेल ना करेक्ट, तर लोकांना ते त्याचा इंटरेस्ट वाढत गेल्यानंतर आता कसं होते सही एंट्री आली की टाळ्या येतात वगैरे, म्हणजे लोक डोक्यात ठेवून ते नाटक पाहतात. मुळात रिपीट ऑडियन्स शिकार या नाटकाला, कुठल्याही नाटकात जेव्हा रिपीट ऑडियन्स वाढतो ना तेव्हा समजतं की नाटकाने ते आता उचल घेतली आहे, म्हणजे तो आता पळणार आहे, तो घोडा आता धावणार आहे. तर सहीच्या बाबतीत ते फार मोठं आहे असं मला वाटते. आणि बऱ्याच लोकांनी पाहिलं, म्हणजे नुसतं मराठी ऑडियन्स वगैरे असं नाही आहे, वेगवेगळ्या भाषेतल्या लोकांनी पाहिलं आहे, वेगवेगळ्या भाषेत हे नाटक आलं आहे. हे नाटक वेगवेगळ्या भाषेत येऊन देखील ती कलाकार मंडळी परत येऊन त्यांनी तो पाहिलं, म्हणजे ऑडियन्स जो हिंदी भाषिक ऑडियन्स आहे किंवा वेगळा ऑडियन्स आहे ज्यांनी ते हिंदीत पाहिलं असेल किंवा कुठल्या वेगळ्या भाषेत पाहिलं असेल ते परत ओरिजिनल कसं येऊन पाहायला येतात, त्यामुळे मल्टिप्लाय चिकार होतो ऑडियन्स. आणि आज 15 वर्ष होत असेल तरी मला नेहमी पहिला शो वाटतो, म्हणजे आमच्या संपूर्ण टीमला मी नेहमी समोर घेऊन बसतो किंवा गप्पा मारतो, त्या सांगतो की
लोक जे कोण ऑडियन्स बसले त्यांचा पहिला शो आहे. आपले भले किती शो झाले असले आता त्या पद्धतीने प्रेझेंट द्यायला तो शो प्रेझेंट केला पाहिजे. आणि आम्ही तसंच करतो म्हणजे मी सांगतो नाटकाची जेव्हा पहिली टाळी येते सही रे सही या नावावर अनाउन्समेंटच टाळी येते आणि नंतर कर्टन उघडल्यानंतर जेव्हा पहिला फोटो दिसतो लाईटमध्ये तिथे टाळी येते. ह्या टाळ्याची सवय झाली आहे मला. जेव्हा समजा आली नसेल तर मी समजतो काहीतरी अजून लोक शांत बसलेले नाही वाटतो ऑडियन्समध्ये. आणि नंतर मग ही टाळी हमकास यायला पाहिजे ती म्हणजे माझ्या एंट्रीची. आणि जी एंट्रीची येते तेव्हा म्हणजे माझ्यासाठी फार अभिमानास्पद गोष्ट असली तरी आतल्या कलाकारांना एक उत्तेजित करणारी गोष्ट आहे ती. आणि म्हणून मी म्हणतो ना की आज 15 वर्ष असेल किंवा मी माझं वय 50 असेल आणि मी वयाच्या 50 वर्षी म्हणून आणलं जेवायला सगळं बाला लाल लाज करतोय त्याला कारण ऑडियन्स आहे. कारण ऑडियन्सने ते कॅरेक्टर्स डोक्यात घेतले. त्या भरत जाधव किती वयाचे ते डोक्यात नाही बघितले. त्यातले ते कॅरेक्टर लोकांना भावतात आणि लोक ते कॅरेक्टर घरी घेऊन जातात. पण सर आपण बघितलं हल्लीच्या काळात जर पाहिलं तर फास्ट सक्सेसची कुठेतरी सगळ्यांना सवय लागलेली असते. पण इतका काळ तुम्हाला घालवावा लागला ह्या ज्या टाळ्या तुम्ही म्हणताय त्या मिळवण्यासाठी, तर तो प्रवास कसा होता? कारण किती नाही म्हटलं तरी सही रे सही असेल किंवा इतर प्रोजेक्ट्स असतील शेवटी अडचणींचा सामना करावाच लागला. मग ते प्रेक्षकांच्या प्रेमामुळे आणि तुमच्या मेहनतीमुळे कलाकृती सुरू राहिली, पण मग हे सक्सेस टिकवलं कसं? जसं मग अशी म्हटलं ना आम्ही मुळात 7-8 वर्षाच्या एकांकिका स्पर्धा ज्या रेटलेत अक्षरशः की असं नाही की आता एक एकांकी हिट झाली किंवा एक सिरियल हिट झाली म्हणजे आपण हिट आहोत असं होतच नाही. मुळात माझ्या नशिबाने पहिलं नाटक माझं हिट होतं ऑल द बेस्ट. पण आणि भरत जाधव व्हायला मला 2002 साल उजाडावं लागलं. म्हणजे परत 9 वर्ष हा एक स्ट्रगल आहे ना स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी. तर तेवढा वेळ द्यायला पाहिजे आपण ना. असं कसं एक नाटक चाललं ऑल द बेस्ट चाललं मला परत लोकांना दिलंच पाहिजे काम, तर असं नसतं. तुम्ही सतत करत राहा आपोआप लोक तुम्हाला मोठी करतात. त्यातले उत्तम उदाहरण म्हणजे 93 ऑल द बेस्ट आल्यानंतर ते हिट होऊन देखील जेव्हा 2002 सही रे सही आलं ते जेव्हा हिट झालं तेव्हा कुठे मी नावारूपाला आलो सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचलो म्हणजे स्थळाघातल्या लोकांपर्यंत पोचलो त्याला 9 वर्ष दिली. आज आमचे ते असे मुलं आहेत की त्यांना लगेच एक पिक्चर हिट झालं की मग लेट येणार टायमात येणार नाही आणि बरंच काय काय ऐकायला मिळते. पण ते मला वाटते चुकीचं आहे. आणि तुम्ही तुमचा वेळ आणि लोक तुम्ही नीट काम करत राहू लोक तुम्हाला ॲप्रिशिएट करतात. लोकांना घाई करायची नाही की बाबा हे मला लगेच आवडलंच पाहिजे नाही आवडलं म्हणजे असं कसं असं काही नसते. तुम्ही वेळ द्या चांगलं करा लोक बरं हे ना लोक चांगलं असेल तर तुम्हाला सेलेक्ट करतात. चांगलं नसतं तर ठीक आहे दुसरा एखादा प्रोजेक्ट करू आपण. मग ते त्याला वेळ तर त्या प्रोजेक्ट करायला हवा. नाटकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये रमला तितके जास्त तुम्ही मालिकांमधून पाहायला नाही मिळालात. पण अल्फा टी व्हीवरचे हसा चकटफू ही लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली, तर तो हसा चकटफूचा अनुभव कसा होता? हसा चकटफू बरेच किस्से आहेत. म्हणजे आम्ही एकदम जस्ट ऑल द बेस्ट आणि नाटकाच्या मधला जो पिरियड होता आमचा जिथे मलाही नाव थोडं मोठं नव्हतं पण केदारची ती गोष्ट चांगली होती की एक काय काय स्किट्स आपण करतो. कारण ह्या आम्ही स्किट्स आहेत ना जे आपण हसा चकटफूला पाहिजे असं ह्या आम्ही पूर्वी आम्ही चाळीत वगैरे करायचो. आम्ही आमच्या सोसायटीत किंवा म्हणजे केदार वगैरे आमचा ग्रुप ना चल इथे गणेशोत्सव मंडळ आहे तिथे मंडळ आपण ते काही गाणी गाऊया काही स्किट्स घेऊया तर आम्ही ते करायचो. त्याचा सगळा फायदा आम्हाला त्या टी व्ही मालिकेत झाला हसा चकटफूला. आणि मग त्यातले त्या स्किट्स करणं एखादा विषय घेणं त्याच्यावर इम्प्रोवाइज करणं आणि मग ते इम्प्रोवाइज करता करता त्यातलं ते कॅरेक्टर आमचं अचानक ठरलं ते म्हणजे चव्हाण अण्णा दोघेही म्हणजे मी आणि आमचा पॅडी अण्णा बंडेची ती जोडी जरा फेमस झाली त्यावेळेस की दोघे असे तिरडे डोळे करून गप्पा मारतात वगैरे. दोघांचे अँगलच वेगळे असतात आणि घरात बायको आणि बाकीचे येतात ना त्यांचा होणारा गोंधळ असं एक ते दर एपिसोडला कंपल्शन व्हायला लागलं की तो अंडा बंडाचा सीन असणार का. कुठे या सगळ्या भूमिका करताना मोनोटोनसनेस नाही जाणवला? कारण बरोबर आहे कारण कॉमेडीला जास्त होतो सिरियस पेक्षा म्हणजे नेहमी म्हणते विनोदी जी आपण भूमिका करतो त्या मोनोटोनस आपण होऊ शकतो नाही असं नाही. पण शेवटी तुमची एक स्टाईल वर्कआउट करायची असते. आता मी जर माझी स्टाईल वर्कआउट केली तर येणारी पिढीने ओळखलं पाहिजे की भरत जाधवची ऍक्टिंग करतो. मग ती स्टाईल वर्कआउट होण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीनं काम तर केलं पाहिजे रोल तर केले पाहिजेत. असं नाही की मी 1-2-5 वेगळे रोल केले आहेत आणि मग घरी जाताना किंवा 10 वर्षांपासून बघतो कोणी समजा माझी नक्कल कोण करत असेल तरी पटली तर पाहिजेत नक्कल. तर आता कसं कोण काय तर करतो कळतं हा भरतची ऍक्टिंग करतो की आहे. जसं आम्ही एक विचार केला होता नाटेच्या की आपल्यावर कोणाचा पगडा असता का म्हणे. म्हणजे मला दिलीप प्रभावळकर प्रचंड आवडतात
अशोक सराफ प्रचंड आवडतो, लक्ष्या वर्मा प्रचंड आवडतो, कमल हसन प्रचंड आवडतो, निळूभाऊ राजा गोसावी प्रचंड आवडतात. त्यांचा इन्फ्लुएन्स आहे आपल्या अंगात, म्हणून काही मी तसं काम नाही करणार ना. पण त्यांची एक वेगळी स्टाईल आहे प्रत्येक, ती ती स्टाईल त्यांनी, त्यांची ती स्टाईल त्यांनी व्यवस्थित आपापल्या पद्धतीने वर्कआउट केले आणि लोक रसिकांच्या प्रेक्षकांच्या मनावर ठासली होती. तशी स्टाईल स्वतःची निर्माण होण्यासाठी ह्यांचा कोणाचाही नक्कल न करता एक वेगळी स्टाईल स्वतःची तयार करायला, काही चित्रपट काही नाटकं ती तुमची स्टाईल दिसली पाहिजे. तर असं मला वाटतं की ते करता करता मोनोटोनी आली असेल, पण एक मोनोटोनी एक सर्टन ह्याच्यानंतर मग मी ठरवतो ना की आता मला असे पिक्चर करायचे नाहीये किंवा जरा वेगळ्या धाटणी चित्रपट करायचे जे माझ्या स्टाईलचे नाही आहेत. पण जेव्हा तुम्ही तुमचे स्टाईल रजिस्टर होते त्यानंतर तुम्ही हा विचार करू शकता. त्यामुळे मोनोटोनीमध्ये मला आली होती विनोदाच्या चित्रपट, अर्थात नाटकात नाही पिक्चरमध्येच, पिक्चरमध्ये मला काही चित्रपट आले अशा पद्धतीने तसे विनोद करत होतो असे. मग मी स्वतः ठरवलं की नाही यार आता थोडंसं थांबायला पाहिजे. मग वेगळ्या धाटणी चित्रपट केले, म्हणजे अगदी झिंगचिक झिंग सारखा चित्रपट चांगला केला, शिक्षणाच्या आईचा गो, क्षणभर विश्रांती, वन रूम किचन, बरेच पिक्चर की मी असे वेगळ्या धाटणीचे चित्रपट, चिरंजीव सारखा पिक्चर केले आणि लोकांना आवडले. आता मात्र मी मुळात मुद्दामच थांबलो चित्रपटात, का की एक 4 वर्ष मुद्दाम ब्रेक घेतला, आता तिसरं चौथं वर्ष चालू आहे, मुद्दामच ब्रेक घेतला की आता बस आता चांगला आला चित्रपट करायचा ना ते करू नये, म्हणून मी नाटकात जास्तीत जास्त व्यस्त व्हायला. आधी भरत जाधव होतं, त्यानंतर तुम्ही म्हणालात तसं आणि भरत जाधव झाले, आणि आता सौजन्याच्या निमित्ताने रसिकांचा राजा भरत जाधव झालेला आहे. तर काय सांगाल, ही प्रक्रिया जी होती ती कशी होती, आणि दिसताना तुम्ही दिसता पण तुमच्या मागे संपूर्ण कुटुंब असेल, तर त्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन कसं? आमच्या घरातल्या कुटुंबाचं प्रचंड कॉन्ट्रीब्युशन आहे, नो डाऊट. मी सगळ्यात मानतो म्हणजे माझ्या आईबाबांना, ज्यांनी माझ्यावर चांगले संस्कार केलेत, म्हणून आईबाबा दैवत आहेत. माझे भाऊ, मोठा भाऊ किरण, 2 नंबर भाऊ राजू, बहीण माझी छाया, मी स्वतः, आम्ही ही आमची फॅमिली. नंतर माझं स्वतःचं कुटुंब, माझी बायको, माझी मुलं. माझ्या बायकोचा पण प्रचंड मोठा हात आहे या सगळ्या करिअरमध्ये, आणि तो असतोच मुळात, मग असं प्रत्येकाकडे असतोच तो, नाही असं नाही. पण तुम्ही जेव्हा इथून शांत असताना फॅमिलीतून, तेव्हा तुम्ही 10 ठिकाणी मस्त काम करू शकता. तुम्ही इथून जर डिस्टर्ब असाल काही गोष्टींसाठी, तर मला असं तुमच्या कामावर तो परिणाम दिसतो. आणि ह्या सगळ्यांना बरोबर रसिक प्रेक्षक, मी बरेच माझ्याकडे बरेच असे रसिक, मी जेव्हा नाटक शो संपल्यानंतर थांबतो, लोकांना भेटतो, फोटो काढतो, गप्पा मारतो, त्या बरेच वयस्कर लोक जे येतात वगैरे, आम्ही आमच्या आईबाबांचे संस्कार जर कोणी वयस्कर आलं की वाकून नमस्कार करणं, आणि मी करतो आजही करतो, तेव्हा त्या लोकांच्या डोळ्यातले भाव तुम्ही पाहत राहा, तर तुम्ही जास्त जिंकता. आणि मग त्यांना त्यांच्या मुलाशी ते रिलेट करतात पटकन, माझ्या मुलासारखं आहे रे, पण छान तब्येतीची काळजी घे, असं कोण सांगतो? सांगा रस्ते प्रेक्षक असे कोण सांगतात की कलाकारा जाऊन तू ते तब्येतीची काळजी घे? ते एन्जॉय करतात जातात, नाही. माझ्याकडे जो ऑडियन्स होतो, जेव्हा सही रेसे नाटक बघितलं, तर बराच ऑडियन्स मला येऊन असं बोलतो की तब्येतीची काळजी घ्या, जास्त दमाल दिसतोय, त्रास नको करू, किती मेहनत आहे, किती एनर्जी लावा लागते, बाप वगैरे स्वतःकडे बघ, असं ऑडियन्स. म्हणजे हे मायबाप प्रेक्षक ज्याला आपण म्हणतो ना, तर मी तो मायबाप प्रेक्षक खऱ्या अर्थाने अनुभवतोय या अशा गोष्टींमध्ये. अगदी, प्रेक्षकांना खूप उत्सुकता एका गोष्टीची असते की कुठल्याही अभिनेत्याबद्दल झालं की हे स्टेजवर असे असतात, मालिकांमधून असे दिसतात, पण मग ते त्यांच्या वैयक्तिक जीवनात कसे असतात, एवढेच एनर्जेटिक असतात का? तर तुम्ही कसे आहात आणि वडील म्हणून भरत जाधव कसे? अरे मी वैयक्तिक जीवनात मी फार शांत असतो, मुळातच मी बऱ्याच लोकांना असं वाटते कॉमेडी ऍक्टर म्हणल्यावर काही 4-5 विनोद सांगतो आणि फिरतो, असं काही नाहीये. मला असं 10 लोकात एक विनोद पण सांगता येत नाही, मला कधीच जमणार विनोद सांगणं वगैरे. नाटकात त्या कॅरेक्टरला धरून मी विनोद बिनधास्त करू शकेल. माझ्या फॅमिलीत वगैरे पण माझी मुलं, माझी मुलगी आता MBBSच्या सेकंड इयरला आहे, मुलगा आता 10वीला आहे, त्यांचा अभ्यास वगैरे मी घेत नाही, अभ्यास तेवढा मी हे नाही आहे. माझी बायको जाम त्या बाबतीत पर्टिक्युलर आहे, त्यांचा अभ्यास घेणं, त्यांच्याकडे लक्ष देणं सगळं. आणि मुळात एक वडिलांचे संस्कार ज्या पद्धतीचे असायला हवेत, जे आम्ही आमच्या आई वडिलांना शिकलो, ते आमच्या मुलांना. आणि आताची मुलं फार फास्ट आहेत, पण त्या फॉरवर्ड झालेल्या पिढीला पण आपल्या पिढीच्या संस्काराची आठवण करणं, एवढं मात्र मी काम माझ्या घरात करतो. आणि घरात मी तसा काही विनोद वगैरे नसतो आणि तेवढाही सिरियस नसतो. एक सर्वसाधारण बाप ज्या पद्धतीने मुलांशी राहतो, वागतो, जास्तीत जास्त वेळ देतो, तेवढा मी जास्तीत जास्त वेळ देतो मुलांना. सध्या सौजन्याची ऐशी तैशी रंगभूमीवर सुरू आहे, तर सौजन्यामधले नाना कसे? ते नाना बेरके आहेत. सौजन्याची ऐशी तैशी मला एक फार जरा असं हितभूज बोलायचं की हे नाटक फार जुनं नाटक आहे, 74 साली आलं आहे, 26 नाटक आहे.
राजा गोसावीने अजरामर केलेली कलाकृती आहे. फक्त आत्ता आपल्यासमोर आणताना सगळं म्हणजे बदललं आहे, कारण थोडंसं वेग आणले त्या नाटकाला आणि काही संदर्भ ते जुने आत्ताच्या पिढीला चालणार नाही आहेत. काही जुन्या लोकांना तसं नाही केलं म्हणून असं वाटतं का आम्ही तसं पाहिजे तसं नाही, पण आम्ही दिले की सौजन्याच्या ऐश्वर्याची नवीन रंगावृत्ती. आणि ह्या नवीन रंगावृत्तीत पण आत्ताचा जो माझा ऑडियन्स आहे, जो मला नेहमी भेटतो, माझ्याशी भीतगुज करतो, माझ्या मोबाईलवर असेल किंवा फेसबुकला असेल किंवा व्हॉट्सअपला असेल, तर ती जी पिढी बघते नाटक तर त्यांना छान आवडते. काय शेवटी तुम्हाला त्या त्या वेळेस त्या त्या पिढीला धरून पुढे जायला हवं. आता सध्या नाटक सुरू आहे, चित्रपट तुम्ही म्हणालात की तुम्हाला जेव्हा करावासा वाटेल चांगला आल्यावर कराल, पण ह्या पुढे आता आफ्टर 50 आम्हाला एव्हरग्रीन भरत जाधवकडनं काय पाहता येईल? एव्हरग्रीन नाही, मी आता आत्ता पण दोन स्टोऱ्या फक्त फायनल दिल्या चित्रपटामध्ये ज्यात मी काम करणार, कारण मी माझ्या बऱ्याच स्क्रिप्ट आहेत आतमध्ये ज्या मी येतात डिस्कस करतो, लेखकाचा ऐकतो, दिग्दर्शकाचा ऐकतो, पण मला त्यात काही मजा वाटत नाही म्हणून मी कॅन्सल करतो चित्रपट. आत्ता एवढ्या दिवसात मी फक्त दोन स्क्रिप्ट फायनल केल्या आहेत, त्याही चांगले आहेत, म्हणजे मला ज्या आवडल्या, त्यामुळे त्यात असं कुठे एव्हरग्रीन असं नाही, पण कॅरेक्टर मी ॲक्च्युली मी कॅरेक्टरला म्हणतो, मी कधी हिरो होईल वगैरे मी आयुष्यात विचार केलाच नव्हता, त्यामुळे मला असं वाटत नाही की मी हिरो राहायलाच हवं. मी नेहमीच कॅरेक्टरला धरून काम करतो, तर कॅरेक्टर चांगला असेल तर मला आवडेल करायला. तर त्या पद्धतीने आता दोन फायनल केल्यात, त्या जानेवारी फेबमध्ये त्याचं शूटिंग चालू होतं. अगदी शेवटचा प्रश्न, तुम्ही तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे, पण तुम्हाला पर्सनली सगळ्यात जास्त काम करायला कुठे आवडतं? रंगभूमी. नाटक हे माझ्यासाठी झुंका प्राण आहे, जिथून सुरुवात केली. मी म्हणजे मी चित्रपट इतक्या मधल्या काळात करतो तरी पण मी नाटक सोडलं नाही, गेले कित्येक वर्ष नाटक धरून आहे, आणि मला असं वाटतं की तेच माझी फार मोठी गोष्ट आहे, कारण मी तिथे फार समाधानी आहे. पैसा कमी आहे पण समाधान चिकारायचं कलाकार ॲक्टर. थँक्यू, तुम्ही वेळात वेळ काढून बोललात. विंदा करंदीकरांच्या दोन ओळी मला तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं म्हणाव्याशा वाटतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण घेता घेता खरंच तुमच्यासारख्या देणाऱ्यांचे हात येणाऱ्या पिढीने घेण्याचा प्रयत्न करावा. पण थँक्यू सो मच तुम्ही वेळात वेळ. अभिनेते भरत जाधव यांना त्यांच्या 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आजच्या या कार्यक्रमात आपण इथेच थांबणार आहोत. पाहत रहा महाराष्ट्रवाणी.